डायव्हिंगसाठी तुम्हाला मागे बघू शकता की आपण स्कूबा डायव्हिंगला जातो आहे. तर आपल्यासोबत आहे दादा. नाव काय आपलं? अक्षय दादा आहेत आपल्यासोबत. आपण स्कूबाला जात आहोत. करताना जी मजा येते, पाण्याखालचं विश्व खरंच वेगळं आहे. पाण्याखालची मजा, पाण्याचे मासे जे असतात तर मासे बघण्याची मजासुद्धा वेगळी असते. खरंच एक खूप सारी मजा येते आपल्याला इथे बघताना. तर आपण आता बघतच आहोत की आपण स्कूबा डायव्हिंगसाठी जात आहोत. स्कूबा करण्यासाठी आपण एक चार किलोमीटर आतमध्ये आपण जातो डेव्हलप बीचपासून. समुद्रातले 4 किलोमीटर एक खूप झाले आपण म्हणजे डीपमध्ये जाते. आणि जेव्हा स्कूबा डायव्हिंगसाठी जातो तर जवळपास आपण एक 20 ते 25 खाली आपल्याला स्कूबा डायव्हिंगसाठी नेले जाते. तर स्कूबा डायव्हिंगची मजा ही खरंच निराळी आहे. आता मी हेरंब बोटिंग आणि स्कूबा सेंटरच्या इथे आलो होतो आणि स्कूबा डायव्हिंगचा खरंच मला एक्सपिरियन्स खूपच मस्त आला. डॅनियल दादाने मला खालचं एकदम व्ह्यू एकदम मस्त दाखवला आणि खालची वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आणि हे पण बघितले आणि त्याने वेगवेगळं खालचं कोरल वेगवेगळ्या प्रकारचे मासे वगैरे सगळं दाखवलं. व्हिडिओज आहे ते व्हिडिओजसुद्धा तुम्ही आता मिळेलच. आणि डॅनियल दादांना कधी आलं तर नक्की डॅनियल दादांना स्कूबा डायव्हिंगला या. तर मित्रांनो मी आता जस्ट स्कूबा डायव्हिंग करून आलेलो आहे. आजचा अनुभव हा खूपच एक्सायटिंग होता, सांगू नाही शकत. म्हणजे आपण जसं जिंदगी नाही मिले की दुपारमध्ये बघितलं आहे तर तसंच काही खालची निसर्ग सृष्टी आहे. पाण्याखालचं विश्व हे खरंच वेगळं आहे. पाण्याखालचं विश्व बघताना मला जाणवले थोडेफार काही एक्सपिरियन्स असतात की आपले थोडंसं कान वाजतात किंवा हे थोडंसं वाटतं आपल्याला. पण पाण्याखालचं विश्व खरंच वेगळं आहे. जेव्हा आपण बघतो डोळ्याने बघणं आणि कॅमेऱ्यामधून किंवा व्हिडिओमधून ते दिसणं हे थोडंसं वेगळं असू शकतं. व्हिडिओ हे फक्त तुम्हाला लोकांना दाखवण्यापुरतं आहे. खालचं विश्व जेव्हा आपण डोळ्याने बघतो तर डोळ्याने बघतानाचं स्कूबा डायव्हिंग खरंच वेगळं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मासे खालचा कोरल, त्यानंतर मे बी थोडंसं हिरवळ जे असते, तर त्या सर्व गोष्टी आपल्या पाण्याच्या खाली दिसतात. कधी नाही बघितले असे काही वेगवेगळ्या प्रकारचे मासेसुद्धा मी बघितले. कोरल, खूप मोठ्या मोठ्या प्रकारचे कोरल्स होते. पाण्यामध्ये तुम्ही जसं कम्फर्टेबल होतात तसं तसं वेगवेगळ्या गोष्टी किंवा जास्त वेळ आपल्याला पाण्यामध्ये बघता येतात. मी जवळपास एक 25 किंवा 30 फुटापर्यंत खालती गेलो असेल पाण्यामध्ये, की त्याच्या खालचा पूर्ण कोरल आणि या सर्व गोष्टी बघितल्या. तुम्हाला जेव्हा स्कुबा डायविंग करत असाल तर तेव्हा तुम्हाला तुमच्या श्वासाकडे एक लक्ष ठेवावं लागतं, की तोंडाने श्वास घ्यायचा असतो. युज्युअली आपण श्वास तोंडाने घेत नाही, त्याच्यामुळे कधी कधी काही लोकांना त्रास होतो किंवा करता येत नाही. पण खरंच एक खूपच सोपी गोष्ट आहे हे करणं. तर नक्कीच व्हिजिट द्या. आणि इथे असतात हिरंब स्कुबा डायविंग सेंटरने मला खूपच चांगली सर्व्हिस दिली आहे. इथे आता स्कुबा डायविंग व्यवस्थितरित्या झालेलं आहे. पूर्ण हिरंब स्कुबा डायविंगची टीम माझ्यासोबत आहे की ज्यांनी मला चांगली ट्रीटमेंट दिली. तर सर्वांना थँक्यू. आणि तुम्ही कधी आलात तर नक्की व्हिजिट करा. इकडे सर्वजण आहेत, तर इथे तुम्हाला त्यांची नावं पण सांगते. प्रसाद तर हे सर्व आहेत इकडे. स्कुबा डायविंगला कधी पण आला तर नक्की यांना व्हिजिट करा. हे तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग आणि प्रॉपर स्कुबा डायविंगचा एक्सपिरियन्स देतील. व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.